बसा अप्पा. अप्पा गजब झाला, श्रीनं लग्न ठरवलंय स्वतःच. अरे कसं शक्य आहे ते, माझी सख्त नजर आहे त्याच्यावर. शिवाय आपले सोबती आहेतच की पहारा द्यायला. अप्पा त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणजे त्याने आपल्या सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकले. चक्क बनवलं आपल्याला त्याने. कोकणातल्या अकुर्ली गावच्या कोणी रामदासी बुवाची मुलगी आहे म्हणे. सांगतोस का? आणि तुला कोणी हे सांगितलं? अहो आपलं नशीब जोरावर आहे म्हणून. हा श्री आहे ना, त्याला ऑफिसमध्ये अनेक शत्रू आहेत. त्याचा तो पैसे व्याजी देण्याचा धंदा आहे ना, त्यामुळे. बरं, आणि त्याच्या तो आता परचेज ऑफिसर झालाय, त्यामुळे सगळे जळतात त्याच्यावर. दाबून पैसे खातो म्हणून. त्याच्या ऑफिसमध्ये यशवंत नावाचा पिऊन आहे ना, त्याला तर ह्या बेटची सगळी कुलंगडी माहिती. अरे पण या सगळ्याचा त्याच्या लग्नाशी काय संबंध? सांगतो, सध्या श्री कुठे आहे? कुठेतरी बाहेर गावी गेलाय. परचेज ऑफिसर झाल्यापासून त्याला म्हणे सारखं बाहेर गावी जावं लागतं ऑफिसच्या कामासाठी. तद्दन थांब. परचेज ऑफिसरला आणि तशात त्याच्या त्या भुक्कड ऑफिसच्या परचेज ऑफिसरला कुठेही बाहेर गावी जावं लागत नाही. अहो लोकच येतात त्याच्या पायाशी पैसे घेऊन. पण मग जातो कुठं? अकुर्लीला जातात हे परचेज ऑफिसर लग्नाचा सौदा जमवायला. तो पिऊन यशवंत, त्याला संशय होता आज काहीतरी काळं वेळ असेल म्हणून. त्यानं त्याचा ड्रॉवर उघडला दुसरी चावी लावून. आता परचेज ऑफिसरची इतर लफडी त्याच्या हाती लागली की नाही माहीत नाही, पण ह्या अकुर्लीच्या नव्या नवरीचा सौदा मात्र त्याच्या हाती लागला. त्यानं लगेच मला येऊन कळवलं. आणि हा बघा, हा पत्ता पण त्याने दिलाय. नमस्कार. सावळाराम पंत आहेत का घरात? हो आहेत, या ना. बाबा. बसा. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. मी सावळाराम. बोला. मी अप्पा गोखले, म्हणजे श्रीधर गोखले आहे ना, तो माझा मुलगा. बर 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 बर. म्हणजे मालक? अहो मी कसला मालक, मालक तो. तो म्हणजे विधाता. हो विधाता. असं 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 असं. जय जय रघुवीर समर्थ. असं सारखं सारखं म्हणायला त्रास होत असेल नाही? काय ते? हेच हो आपलं ते जय जय रघुवीर समर्थ. सारखं सारखं म्हणायचं म्हणजे त्रास होत असणार. म्हणजे तुम्हाला त्रास होतो म्हणता? जय अहो मला नाही हो, मला कसला आलाय त्रास. तसा मी धार्मिक वृत्तीचा मनुष्य आहे बरं. हा हवं तर मी तुमच्या बरोबर म्हणत जाईन की जय जय रघुवीर समर्थ. हे केव्हापासून सुरू झालं? केव्हापासून? अहो केव्हापासून म्हणून काय विचारताय? लहानपणापासून आम्ही हे असेच. असं मग माईच आहे तो म्हणाला होता की अलीकडे सुरुवात झाली म्हणून. माईचं काय ऐकून घेताय तुम्ही? कुणाला काय वाटतील ते सांगते. शिवाय अलीकडे जरा त्यांचं सुद्धा. त्यांचं सुद्धा काय विचारताय मला? त्यांचंच. मी त्यांना मंत्र दिलाय, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. जय जय. छान, बरं वाटलं इथल्या वातावरणात. आपण एरवी काय करता? काही नाही. आयुष्यात कधीही काही केलं नाही. असं का? का म्हणजे काय? प्रत्येकाने आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे असं थोडंच आहे. छान छान, हे पटलं आपल्याला. बरं आपल्याला मुलं बाळ सांगतो. म्हणजे आयुष्यात काहीच केलं नाही असं नाही. या मुलीला जन्म दिला, जिचं लग्न तुमच्या श्रीधर पंताशी ठरलंय. आता तुम्हाला स्पष्ट सांगतो, आमच्या श्रीधरच्या दोन बायका संशयास्पद स्थितीत मरण पावल्या. म्हणजे तुम्हाला सगळं माहित आहे? पक्क. आणि तरी सुद्धा तुम्ही तुमची मुलगी आमच्या श्रीधरला देणार? आम्ही कोण देणार आणि घेणार? गाठी मारणारा तुमचा तो मारतो. अस म्हणजे सगळं नक्की ठरलं म्हणता? केव्हाच. मग बोलणंच खुंटलं का? हवा पाण्यासंबंधी बोलूया की? अरे खरंच. हवा पाण्या इतका सुंदर विषय असताना आपण लग्नासंबंधी काय बोलत बसलो? वा सुंदर, छान थंडी पडली आहे. ही अशी कडाक्याची थंडी साठवता आली पाहिजे. म्हणजे उन्हाळ्यात वापरली की उन्हाळ्यात जाणवणार नाही. लोणची मुरुंबी साठवतो त्याप्रमाणे.
पण त्यात एक मोठी अडचण आहे, पण ती अडचण तुम्ही सहज दूर करू शकाल म्हणा, त्याकरता मोठमोठ्या बरण्या हव्यात, शेकडो मीटर कापड. कापड? कापड कशाला? बरण्यांची तोंड बंद करायला. तुम्ही आमचंच तोंड बंद केलं म्हणा. बर, निघतो आता. आपण लग्नाला आलात. श्रीधर बंत म्हणत होते की आपण आणि माई येणार नाही म्हणून. लग्न म्हणजे केव्हा आहे लग्न? उद्या सकाळी रजिस्टरच्या कचेरी. काय सांगताय? काय मूर्ख मूर्ख. साफ केलेला आहे. 28 जुलै. आज बंडा मीटिंगला यायला मात्र हवा. मला त्या श्रीधर गोखलेच्या घरासमोरच्या पिकेटिंग बद्दल बोलायचं नाही त्यांच्याशी. म्हणजे काय? आज बंडा नक्की येणार. हुंडा बळीची प्रकरण सारखी वाढत आहे, त्या संबंधी आज विचार करायचा आहे. आणि हुंडा विरोधी चळवळ जास्त प्रभावी कशी होईल याचाही कार्यक्रम आखायचा आहे. काय ग मला, आप्पा गेले 2 दिवस दिसत नाहीत कुठे. काहीतरी गडबड झालेली आहे, कारण परवा जयंत आला होता त्यांना शोधित आणि त्यांचं बराच वेळ काहीतरी बोलणं झालं. पैकी नाही का प्रफुल्ल? हो खरंच, त्या श्रीधर गोखल्याने काही गडबड नाही ना केली? अलीकडे अजून मधून तो पण गायब असतो. त्याची काय ताकद आहे? आमची बारीक नजर असते त्याच्या प्रत्येक हालचालीवर. शिवाय आप्पा डोळ्यात तेल घालून दाखतायत. त्याच आप्पाच्या डोळ्यात धूळ फेकली त्या साप फसवलं त्यानं त्या आप्पाला. पुन्हा एकदा हा नालायक आप्पा हरला, यशस्वी झाला. शांत व्हा आप्पा, जरा पाणी घे. शांत शांत. पण काय झालं आप्पा? कोणत्या तोंडानं सांगू माझं अपयश? स्वतःच्या मुलाचं लग्न ठरलं झालं हे वास्तविक बापानं आनंदानं सांगायचं असतं, पण माझ्या काट्यानं लग्न केलं हो असा आक्रोश करून सांगणारा माझ्यासारखा बाप क्वचितच मिळेल तुम्हाला. झालंच कसं असं? पण काय उपयोग आहे सगळं सांगून? झालं खरं, आणि अभद्र बातमी सांगायची पाळी शेवटी आज माझ्यावर झालेली आहे. दैव दुर्विलास, दुसरं काय. आज सकाळी कोकणात आकुर्लीला हा कन्या विक्रय समारंभ रजिस्ट्रारच्या साक्षीनं पार पडला. मी खूप प्रयत्न केला आहे लग्न मोडण्याचा. त्या रजिस्ट्रारला भेटलो, तो ऐके ना, म्हणून त्याच्या कचेरी समोर बसून उपोषण केलं. मी अर्धा ओरडा केला, पण आमच्या अर्धांगीनं माझं डोकं फिरलंय असा आधीच तिथे बबरा केलेला. त्यामुळे माझं कुणी ऐके ना, लोक मला वेडा समजून फिदी फिदी हसायला लागले. लहान लहान पोरं मला दगड मारायला लागले. आमचे चिरंजीव तिथे मख्खपणे बसून हा सगळा प्रकार पाहत होते. तिथल्या काही लोकांनी तर अक्षरशः मला बकोटीला धरून बाहेर काढलं आणि मारहाण देखील केली. आणि शेवटी माझ्या नजरेसमोर त्या नतद्रष्टाचं रजिस्टर लग्न झालं. मी हताश होऊन मिळेल ती एसटी घेऊन इथं ताबडतोब परतलो आणि सरळ हा इथं आलो झालेला प्रकार तुम्हाला सांगाय. तुम्ही काही काळजी करू नका आप्पा, आज न उद्या श्री इथे येईलच की नाही, आम्ही पाहून घेतो त्याला. नाही तसं काही करता कामा नाही तुम्ही, हे सांगायला नव्हे नव्हे तशी विनंती करायलाच तर मी इथं आलो. म्हणता काय आप्पा, आम्ही हे सगळं शांतपणे पाहायचं. श्रीसाठी म्हणत नाही आहे मी, त्या पोरीसाठी म्हणतो. तिची काय चूक आहे या प्रकारात? ती बिचारी किती आशेनं इथे येईल आणि तिचं स्वागत आपण लाथ्या काठ्यानं निदर्शनानं आणि दगड धोंड्यानं करायचं. वास्तविक चूक आपली, आपली नव्हे माझी, माझीच. आणि त्याची शिक्षा त्या बिचारीला. तिच्या नजरेसमोर किती सुंदर सुख स्वप्न असतील आपल्या संसाराची. अहो तुमचा देवता, तो संसार उधळणारच ना शेवटी. कुणी सांगावं, ती पोर कदाचित तो सुखाचाही करील. शक्य नाही, आम्हाला हे पटत नाही. माझी विनंती आहे, मला फक्त एक संधी द्या. मी सगळी जबाबदारी माझ्यावर घेतो फक्त काही काळ. आणि मला हे जर आवरेनासच झालं तर मी तुम्हाला येऊन सांगेन आणि नामा निराळा राहील. पण त्या पोरीला या प्रकाराची झळ लागता कामा नये काही दिवस तरी. मी स्वतः आता पुरा पूर्वीसारखा घरी जाऊन राहणार आहे. त्या पोरीला त्या लोकांनी छळू नये म्हणून त्यांच्यातलाच एक होणार आहे मी आता. ठीक आहे, बंडाशी बोलतो, मगच निर्णय दिला जाईल या बाबतीत. मंडळी, बंडाचा निरोप आलाय, त्याला यायला उशीर होणार आहे. तासाभराने मीटिंग सुरू होईल. Ah
करते आहे आमच्या शेजारी एक वेडा तू चल या 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 आत या आयुष्मान भव काय दागिने घालून एसटीचा प्रवास अरे श्री तुला तरी समजायला हवं होतं कार कार ते सगळे दागिने आणि दे माझ्याकडे सेफ डिपॉझिट वॉल्ट मध्ये ठेवते श्री रात्रीची एसटी पकडलीस वाटतं मग अगं आज ऑफिस चुकवून कसं चालेल म्हणजे आज तुम्ही ऑफिसला जाणार हो तर का उगाच रजा फुकट घालवा हल्ली प्रिव्हिलेज लिव्ह एनकॅश करता येते अरे आल्या आल्या ऑफिसचं पुरण काय लावलंय श्री आत्ताच आलात हातपाय धुवा चहा घ्या रात्रीचा प्रवास झालाय ना आंघोळी करा चांगलं फ्रेश वाटेल बरं का श्री आज आमच्या शाळेत ते मोतीलालजी बिनीवाले येणार आहेत मोठा दानशूर माणूस अरे त्यांच्या स्वागताची तयारी हेडमिस्ट्रेसनं माझ्याचवरती सोपवली आहे ना त्यासाठी मला अर्धा तास लवकर जायला हवं तुमचं आटोपलं की मी निघालेच वहिनी वहिनी जयंत आहे ना हो आहे ना पण काय झालंय कुणास ठेव अगदी विक्षिप्त सारखा वागतोय हो म्हणजे आत्ता चांगला गात होता पण एकाएकी काय झालं कोण जाणे बिछाण्यात जाऊन पडला एरवी चांगला रियाज चालू असतो यावेळी त्याचा आत्या ना आप्पा हो मला माहित आहे काय मी नसले त्याचं हे बघ जयंत अरे बाबा तू काय मी काय सोबती संघटना काय विधी लिखित कुणीही बदलू शकत नाही बाबा अरे आपापल्या परीनं आपण खूप प्रयत्न केला त्यानं पुन्हा लग्न करू नये म्हणून पण त्या पोरीच्या नशिबातच जर असा हा दिवटा नवरा असेल तर त्याला आपण तरी काय करणार आता आपलं काम एकच इतिहासाची पुनरावृत्ती न होऊ देण्याचा प्रयत्न कर आप्पा वाईट वाटतं ते त्यानं आपली नजर चुकून हे लग्न जमवलं त्याचं नुसतं जमवलं नाही झालं सुद्धा लग्न काल सकाळी सकाळी लग्न रात्री रातराणीतून वरात आणि आज भल्या पहाटे नवरदेव पत्नी समवेत येऊन सुद्धा पोहोचले स्वतःच्या घरी काय सांगताय काय मग सनई चौघडे वाजत होते ऐकले नाही तुम्ही पण इतक्या लवकर परत यायचं कारण वा परचेज ऑफिसर आहे ना तो परचेज ऑफिसरला रजा घेऊन चालत नाही बहिणी म्हणजे तेवढ्यात एखादं सावध हातचं सुटलं म्हणजे शिवाय सुट्टीच्या काळात यांची कुणी लफडी शोधून काढली म्हणजे आली की नाही पंचायत चला नव्या सोनबाईची ओळख करून घेतली पाहिजे पण थोड्या वेळानं फेरी मार ओळख करून देतो तुझी नको अप्पा त्यामुळे छळ होईल त्या बिचारीचा खरंच अप्पा मागल्या दोन प्रसंगातनं खूप काही शिकलोय आम्ही इथंच चुकताय तुम्ही त्या पोरीचा सासरा या नात्यानं मी तिच्या पाठीशी उभा राहणार आहे नक्की पण शेजारी आणि समाजाचे जबाबदार घटक या नात्यानं तुमचं काहीच कर्तव्य नाही ते तर सोडाच म्हणतो मी अरे पण माणूस म्हणून तुमची काही कर्तव्य आहेत की नाही अशा या पोरींच्या बाबतीत का तुम्ही आपले दूर उभे राहून नुसती गंमत बघणार ते काय नाही आता नमुला इथे येऊ द्या तिला पण हेच विचारणार आहे मी नमू सध्या इथेच आहे असं हो पुन्हा जागा गेली ना तिची बर मग दिसत नाही कुठे ती सकाळी सुटून पळायला गेली पळायला व्यायाम हो मॉर्निंग वॉक पळत पळत करतात तो असं म्हणजे पळायचा व्यायाम हो छान छान नाही म्हटलं माग एकदा पळून जाऊन त्या वसंताशी लग्न केलं आता पुन्हा सारखी सारखी काय पळते छान छान म्हणजे आता गावात तिला पळताना बघायला बरीच गर्दी होत असेल नाही हो तर पण तिला काय जगाची पर्वा आहे म्हणूनच मला तिची थोडी आशा आहे या बाबतीत तिला आल्यावर सांगा म्हणावं मी बोलावलोय घरी उमाची ओळख करून द्या ती आली तर मग मी समजेन ती माझ्याशी सहमत आहे म्हणून नाहीतर मग आहोतच आम्ही ऐकला चालो रे ऐकला चालो हा
या ना मुताई. तुमचे आभार कसे मानावे कळतच नाही मला. का असं केलं तरी काय मी? जे जीवाभावाची मैत्रीणच करू शकेल ते केलंय तुम्ही. तुमची सगळी रजा तुम्ही माझ्याशी गप्पा मारण्यातच घालवलीत. अहो त्यात काय एवढं केलं मी? घरी बसले असते ती इथे तुमच्याशी बोलत बसले. ते केव्हाच लक्षात आलंय माझ्या. पण तरी माझ्याशी तुम्ही बोलताना हातच काहीतरी राखून बोलता असं वाटतं मला. खरं सांगू तसं होतंय खरं माझं. पण त्याचं कारणही स्पष्ट आहे. अगं तू या घरात नवीन आहेस आणि मी जर मनमोकळेपणाने सगळं काही तुला सांगत गेले तर मी मुद्दाम तुझा गैरसमज करून देते असा अर्थ घेतला जाईल त्याचा. जीवा भावाची मैत्रीण समजते मी तुम्हाला आणि तरीही मी खूप गोंधळली अगं नमतोय. एक तर तुझ्याशिवाय बाहेरच्या या घरात कोणी येत नाही आणि घरची माणसं माझ्याशी खूप विचित्र वागतात. इन मिन साडेतीन माणसांचं विश्व माझं त्यातला एक वेडा. उरलेली दोघं दिवस रात्र पैशाशिवाय दुसरं काही बोलतच नाही. माझा नवरा घरी येतो तो वही घेऊन कसलेसे हिशेब लिहित बसतो. माई येतात त्या त्यांच्या शाळेच्या वह्या पोथी बहिणीच्या प्रॉपर्टीची उजळणी आणि सर्व जगाला शिव्या. का तर सर्वांनी पैसा कमावला म्हणून आणि ह्यांनी ह्यांच्या नवऱ्यामुळे तो गमावला म्हणून. जरा थांब. माईला आणि श्रीधरला तर चांगलंच ओळखते मी पण हा वेडा कोण ते नाही समजले मी. दुसरा कोण? माझा सासरा. कोण? आप्पा? अगं काय बोलतेस का उमा हे? अगं या घरात सगळ्यात सज्जन आणि शहाणा कोण असेल ना तर ते आप्पा. अत्यंत सालस आणि सरळ वृत्तीच्या या माणसानी आयुष्यात दोन घोड चुका केल्या. लोभी आणि धूर्त अशा माईशी लग्न केलं ही एक आणि लबाड वृत्तीच्या माणसांनी लडबडलेल्या या व्यापारी जगात सचोटीनं धंदा करायचा प्रयत्न केला ही दुसरी. अगं पण या लोकांनी तर आमच्या बाबांना सांगितलं की आप्पांना अलीकडेच वेड लागले म्हणून. अगं सांगणारच ते असं. तुझ्या बाबांनी जर आप्पांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता तर ही माणसं खोटी पडली असती ना. आणि मग पैशाचा व्यवहार कसा ठरवता आला असता तुझ्या बाबांशी? पैशाच्या बाबतीत तर या माई म्हणजे अगदी उत्तम शिक्षिका आहे. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला माई. कशाला सुने कळून चळून घ्यायला. आत्ताच मी उमाला सांगत होते तुम्ही किती छान शिकवता ते. अगं तुझ्या वेळेला सगळ्या चांगल्या मुली यायच्या नमो. मला श्रीमंतांच्या ट्युशन्स मिळतात त्या गणितामुळं. आता गणितात माझा हात धरणार इथं आहे का कोणी? आप्पा सोडून. आप्पा झालं. त्याने गणितात मार खाल्ला म्हणून तर ही अवस्था. अगं तुला कळलं का नमू? काय? परवा आमच्या शाळेमध्ये ते मोतीलालजी बिनीवाले आले होते. त्यांनी शाळेला टीव्ही सेट दिला. अरे वा. अगं माझ्याच हातात दिला. कलर्ड आहे म्हणे. पण माई इथे कुठे टीव्हीवरचे कार्यक्रम दिसतात? अगं दिसतील तेव्हा दिसतील. गोळ्यात दिला हे महत्वाचं. काय ही खरंच म्हणा. बर येते ह मी माई. उमा येते ग. आई वाट बघत असेल. आपल्या लोकांना कुणाच्या दातृत्वाचं कौतुकच नाही. काय सुंदई स्वयंपाकाचं कुठपर्यंत आलं? का नुसत्याच गप्पा चालल्या होत्या त्या ठमाबाई बरोबर? नाही त्यांचं काय आहे? त्यांना नोकरी आहे, पगार मिळतो. मनात आलं तर स्वयंपाक सुद्धा ठेवीन. पण आपलं तसं नाही. आपण जर असं वागायला लागलो तर आपल्यालाच कोणाकडे तरी स्वयंपाकीण म्हणून काम करायची वेळ यायची. तोच विचार चालला होता माझा. कसला? नोकरीचा. म्हणजे? रिकाम टेकड्याना धंदा कसला असतो दुसरा? मुळात डोक्यानं कमी. त्यात ना ना छंद ना ना व्यसन. हो बरी आठवण झाली. तू या लोकांच्यात मिसळत जाऊ नकोस. स्पष्ट सांगते ही माणसं बरी नाहीत. आणि काय ग ती बयाबाई सारखं सारखं इथं काय करत असते? तुझं कान भरत असणार आमच्या विरुद्ध. मला नाही वाटत तुम्ही म्हणता तशा प्रकारच्या मुलाच्या गळ्यातून इतके स्वच्छ आणि सुंदर स्वर निघतील म्हणून. काय आवाज लागला? म्हणजे माझा नाही त्या जयंताचा. इतकं चिडून जायला इतकं काय वाईट गात नव्हतो मी. काय उमा? नाही आप्पा खरंच छान गात होता तुम्ही. सूर नेहमीच छान असतात. बेसूर असतात ती माणसं. बेसूर माणसं म्हणजे काय म्हणायचं काय तुला? आप्पा
हा जयंता छंदी फंदी आणि व्यसनी आहे का हो? जयंता हो आणि डोक्याला पण कमी आहे म्हणे. अगं काय बोलतेस की तू, कुणी सांगितलं तुला हे? माई न. छान. अगं या जयंता सारखा हुशार आणि निर्व्यसनी पोरगा तुला शोधून सापडणार नाही कुठं. हे माईच काय तेच, स्वतःशिवाय आणि स्वतःच्या पोराशिवाय या जगात दुसरं कुठलंही शहाणा माणूस भेटत नाही तिला. अगं इतकंच कशाला, त्या तिच्या बिचाऱ्या त्या दोन गोगलगाय सुना त्या सुद्धा वेड्याच ठरवल्या होत्या तिला. आता तेच कशाला, उद्या मला सुद्धा वेडा ठरवेल ती. अहो उद्या कशाला, केव्हाच ठरवलाय त्यांनी तुम्हाला वेडा. हो हवं तर आमच्या बाबांना विचारा. अहो मी सुद्धा परवा परवा पर्यंत तुम्हाला वेडाच समजत होते. बाकी तिचं काही तसं अगदी चुकलेलं नाहीये म्हणा, तिचे हे सगळे चाळे बघून केव्हाच अगदी ठार वेडा झालोय मी.